नमस्कार मित्रांनो, उमेश टाईल असलेल्या जमिनीवर उभाय. तो तीन घरं पुढे गेला आणि उजव्या बाजूला काटकोनात चार घरं पुढे वळला. तू जरी सात घरं चाललास तरी आरंभ बिंदूपासून फार लांब नव्हतास, असं सुषमा उमेशला म्हणाली. उमेशनी सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत पावलं मोजली. अरे, ती पाच पावलं होती. त्या क्षणी त्यांना आठवलं की काहीतरी कोणता तरी प्रमेय आहे. पायथागोरस प्रमेय हे काटकोन त्रिकोणाशी संबंधित असलेलं प्रमेय आहे. नेमकं ते प्रमेय काय आहे, ते कधी शोधून काढलं, कशासाठी, या प्रश्नांची उत्तरं आपण आता मिळवूया. पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये कोन सी हा काटकोन त्रिकोण असेल आणि ए बी आणि सी या बाजू असतील, सी हा कर्ण असेल, तर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग बरोबर सी चा वर्ग. हे खूप परिचित प्रमेय आहे. ज्यांनी शालेय शिक्षण घेतलंय त्या सगळ्यांना पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे. अगदी काही नाही तर प्रत्येकाला हे तरी नक्की आठवत असेल की एक प्रमेय होतं की जे पायथागोरस प्रमेय होतं. ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांनी 2400 वर्षापूर्वी हे प्रमेय मांडलं. इजिप्त आणि भारतात सुद्धा त्याचवेळी हे माहीत होतं. बौद्धायन सुलभ सूत्र या पुस्तकात हे सांगितलंय आणि वापरलंही गेलंय. ग्रीस, इजिप्त आणि भारतात जमिनीचं क्षेत्रफळ मोजण्यासाठी आणि दोन टोकांमधील अंतर मोजण्यासाठी हे वापरलं जात होतं. या प्रमेयाचा क्षेत्रफळाशी काय संबंध आहे? जर ए बी सी या बाजू असतील आणि त्यांचे आपण वर्ग केले तर ते ए वर्ग, बी वर्ग, सी वर्ग असे असते. काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या या बाजूंच्या वरील चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज ही कर्णावर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या इतकी येते. या प्रमेयाच्या काही सुंदर सिद्धता आहेत. भास्कराचार्य यांनी सांगितलेली सिद्धता पुढे देत आहे. यात एक निळा त्रिकोण दाखवलाय. दोन त्रिकोण कर्णावर एकमेकांशी जोडले तर एक आयत तयार होतो ज्याच्या बाजू ए आणि बी असतील आणि त्याचं क्षेत्रफळ ए बी असेल. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बाजूवरील चौरस टोकाकडे एकमेकांशी जुळतील असे ठेवले. आयत हा रिकाम्या जागेत बसवल्यास ए अधिक बी बाजू असलेला चौरस तयार होतो. बाजूच्या आकृतीत दाखवल्यानुसार चार त्रिकोण आणि त्यांच्या कर्णामुळे तयार झालेला चौरस मिळून ए अधिक बी बाजू असलेला चौरस तयार होतो. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर चार त्रिकोण अधिक ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर चार त्रिकोण अधिक सी वर्ग. यातून ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग हे समीकरण मिळतं. किती चौकस आणि उद्बोधक निष्कर्ष आहेत ना सगळे. आकृती क्रमांक तीन पहा. एक त्रिकोण आणि एक चौरस मिळून एक मोठा चौरस कसा तयार होतो याचं निरीक्षण आकृती तीन वरून करा. जर आपल्याला ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार माहीत असेल तर या प्रमेयाची आपण आणखी एक सिद्धता मिळवू शकतो. खूप मनोरंजक आहे की नाही हे प्रमेय. पहिल्या उदाहरणात आपण काटकोन त्रिकोणाच्या तीनही बाजू या नैसर्गिक संख्या असलेल्या होत्या. अशा प्रकारचे आणखी काही त्रिकोण आपण सांगू शकतो का? नक्कीच. 6, 8, 10, 9, 12, 15 असं त्रिकोणाच्या तीन बाजू 3, 4 आणि 5 पटीतील घेऊन नवीन त्रिकोण तयार होऊ शकते. असं असलं तरी काही त्रिके अशा बाजू असलेले काटकोन त्रिकोण तयार होतात. जसं 5, 12 आणि 13 असा बाजू असलेला त्रिकोण हा सुद्धा काटकोन त्रिकोण असतो. 25 अधिक 144 बरोबर 169. त्याचप्रमाणे 8, 15 आणि 17 64 अधिक 225 बरोबर 289. आता आपण यावर आधारित उदाहरणं सोडवूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जीवनने स्वयंपाकघरातून कचरा बागेत नेला आणि तेथील खड्ड्यात टाकला तर त्याने स्वयंपाकघर ते बागेतील खड्डा असं एकूण किती अंतर कापलं? एक 6.5 मीटर लांबीची शिडी आहे. महेशने जमिनीपासून 6 मीटर अंतरावर खिडकीच्या खाली शिडी ठेवली तर ती शिडी भिंतीपासून जमिनीवर किती अंतरावर आहे? आपण ज्यांच्या बाजू पूर्ण संख्या आहेत असे काटकोन त्रिकोण पाहिले, जसे की 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17 इत्यादी यांना पायथागोरसचे त्रिके असं म्हणतात.
जर आपल्याकडे पायथागोरसचे त्रिके असतील तर त्या प्रत्येकाला एकाच नैसर्गिक संख्येनं गुणलं तर आपल्याला पायथागोरसची आणखीन त्रिके मिळतात, 3, 4, 5, 6, 8, 10, 12, 16, 20, 5, 12, 13, 10, 24, 26, 25, 60, 65 इत्यादी। गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र शिकताना पायथागोरस किंवा बौद्धायन प्रमेय यांचा आपल्याला चांगला परिचय होतो।